लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी आज पार पडली. हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कमी मतदान पडून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अखेरच्या फेरीपर्यंत ते तिसऱ्या क्रमांकावरच राहिले आणि त्यांचा पराभव झाला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणामध्ये नरेंद्र मोदींना पाडायचं आणि निवडून आणायचं या दोन विचारधारेच्या लढाईत सामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्याचा बळी गेलाय. सामान्य शेतकरी हा माझ्यासोबत राहिला नाही अशी खंत या निकालानंतर राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. मला खासदार व्हायचं होतं तर मला सगळे लोकसभेमध्ये आवाज उठवायचा होता. जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर यावर्षी सुद्धा आम्ही 4,500 रुपयाच्या वर उसाला भाव घेतला असता. तो का आमच्या साखरेच्या निर्यातीला बंदी घातली हे इतर खासदारांची विचारण्याची हिंमत नव्हती म्हणून मला त्या ठिकाणी जायचं. तर ते आमच्या ऊस उत्पादकांनी सुद्धा लक्षात घेतलं नाही, कारण त्यांनी लक्षात घेतलं असतं तर एवढी कमी मत तुम्हाला मिळालीच नसत. तोच मुद्दा खताच्या दरवाढीचा आहे, तोच मुद्दा शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नाचा आहे, सोयाबीनच्या दराचा असेल किंवा अन्य दराचा असेल. हे प्रश्न देशाचं धोरण जिथं ठरतं त्या ठिकाणी विचारलं असतं आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ती भूमिका घेऊन जायची होती. परंतु त्याच्यापेक्षा लोकांना महत्व वाटलं कशाचं वाटलं तर ते मुलीला ठेवायचं काय घालवाय पाहिजे. त्याच्यामध्ये दुर्दैवानं आमची सगळी सामान्य माणसं सुद्धा बळी पडली, एकाकी पडली. ही जी काय विचाराच्या भूमीत तयार झालेली जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची जेवढी मतं आपल्याला मिळू शकली. हा निकाल निराशाजनक असून यावर विचार मंथन करू असं सांगून पुढील दिशा ठरवली जाईल, तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांत राहावं असं आवाहन राजू शेट्टींनी केलं.